Some Archbishop been a school them from when me in a khaki shirt. Liverpool couldn't test the way me ras it up. Quick draw him drop and can't get up. Him no fast enough for my problem that you never solve. Send for the Dan race for a firestorm, cause I turn into a monster. Ready for the war, bitter with your flag. None of them boy they no bad. Them boy, they love it. मी गोविंद कदम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ब्रँड न्यू एका व्हिडिओ मध्ये. टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी चाललोय माझ्या बाईकची डिलिव्हरी घ्यायला. 4 वर्ष झाले मी ह्या बाईकचं स्वप्न बघितलेलं, ते फायनली आज पूर्ण होतंय. मी एवढा खुश आहे ना की तुम्हाला सांगू शकत नाही मी किती खुश आहे. तर आता मी आहे मुंबईमध्ये. इथून मी मुंबईमधून जाणार आहे सातारला. आता वाजल्यात 6:30. मला शोरूम उघडतंय 9:30. बघूया आपण किती वाजता तिथे पोहोचतोय आणि बाईक शोरूम किती वाजता 9:30 शोरूम ऍटलीस्ट उघडते. त्यांना मी कॉल केलता, त्यांना सांगितलेलं मी मुंबईवरून येणार आहे म्हणून आज. तर ते बोले या 9:30 शोरूम आपलं उघडतंय. तर आता जाऊया आपण, निघूया. मित्र काही येत्यात, त्यांची वाट बघतोय मी. तर आता बघूया पुढे. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. हा ब्लॉग मध्ये प्राईस संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती सुद्धा देणार आहे मी. प्राईसचं कम्पॅरिझन सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे, कारण का मी मुंबईमध्ये प्राईस चेक केली आणि सातारमधून जिथे मी बाईक घेतलेली तिथे प्राईसचा खूप डिफरन्स होता. तरी तुम्ही हा व्हिडिओमध्ये बने राहा. तर आपण भेटूया आता सातारमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा हा व्हिडिओ. आता पोहोचलोय मी सातारमध्ये केटीएमच्या शोरूम मध्ये. तर आता जाऊया बघूया आपण बाईक कोणती घेतली ते. आपण तुम्हाला हे खूप वेळ झाला, तुम्ही पण वाट बघताय बाईकचा कलर काय आहे तो. तर जाऊ आपण शोरूम मध्ये आणि बघूया बाईकचं. आणि त्याचबरोबर तुम्हाला जसं बोललोय की मी प्राईसचं पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेन, मी प्राईसचं पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर भेटू आता शोरूम मध्ये, चला.
आता पोहोचलोय मी केटीएमच्या शोरूम मध्ये. तर बघा इथं कोणकोणत्या बाईक अवेलेबल आहेत आपल्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता डोक 200 उभे आहे, त्याच्याचबरोबर इथे वॉलपेपरला त्यांनी 390 फोटो लावलेला आहे, खतरनाक दिसतो हा पण फोटो. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता लेटेस्ट RC 200 उभे आहे, ऑरेंज आणि ब्लॅकचं नॉर्मली कॉम्बिनेशन आहे, तुम्ही बघू शकता हे. नंतर त्याचबरोबर इथे डोक 250 प्लस ॲडव्हेंचर 200 उभे आहे, व्हाईट अँड ब्लॅकमध्ये ॲडव्हेंचर उभे आहे इथे. आणि हे डोक 250 आहे. डोक 250 गाड्या 4 ते 5 आहेत इथे अवेलेबल, वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला भेटतील इथे गाड्या. इथे हे पण ऑरेंजमध्ये आहे, ही 200 cc आहे, त्याच्या पाठीमागची पण तीच आहे ऑरेंजमधली. इकडे 250 आहे, 200 आहे आणि एक 125 cc आहे, तुम्ही बघू शकता. व्हाईटन हे आहे ना, व्हाईटन ब्लॅक कलरची, ती 125 cc आहे. बाईक पाठीमागं रेडी होत्या, तोपर्यंत आपण पेपर वर्क करूया. तोपर्यंत एन्जॉय करा तुम्ही सिनेमॅटिक शॉट. फायनली मी बाईकची डिलिव्हरी घेतली आहे आता. तर आता मी आहे सातारमध्ये, आता निघालो मी मुंबईला. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. तर आता तुम्हाला जसं की तुम्ही वाट बघताय प्राईसची, मी कितीला बाईक घेतली माझी. तर न्यू मुंबईमध्ये मी बाईकची ह्या प्राईस विचारली तेव्हा तिथे मला 3,68,000 प्राईस सांगितलेली, आणि तीच मी सातारच्या शोरूममध्ये कॉल लावून विचारलेलं तेव्हा त्यांनी मला बोललेलं की तुम्ही इथे येऊन आम्हाला एकदा संपर्क करा, आमच्याशी भेटा, मग तुम्हाला काय असेल ते प्राईस डिटेल सांगतो मी. मग मी सातारच्या शोरूममध्ये गेलतो एक दिवशी व्हिजिट करायला, बघायला किती प्राईसचा डिफरन्स आहे काय वगैरे. तर तिथे मला 3,55,000 सांगितलेली प्राईस इथे. तर मुंबईच्या शोरूमपेक्षा इथे मला 18,000 स्वस्त पडली, त्यामुळे मी इथे बाईक घेतली. तर सातारच्या शोरूममध्ये मी विचारलेलं त्यांना की जर समजा सातारमधून कोणाला जर बाईक घ्यायची नसेल, तर सातार सोडून जर कोण आलं तुमच्याकडे बाईक घ्यायला, तर तुम्ही अवेलेबल करू देचाल का त्यांच्यासाठी? ते बोलले चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ज्याही तुम्ही समजा मुंबईतून या, पुणे या, नागपूर या, कुठून या तुम्ही, तुम्हाला बाईक अवेलेबल आम्ही करून देऊ. काय असेल तर तुमची RC ट्रान्सफर वगैरे आम्ही स्वतः करून देऊ. हे त्यांचं चांगली वाटलं म्हणून मी तिथे बाईक घेतली. तर बाईकचं पूर्ण तुम्हाला कम्पॅरिझन व्हिडिओ एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल, कारण का त्यांना बोललेलं मी आता प्राईस कमी जास्त काय होतील का ते. तर ते बोले आता डिसेंबरमध्ये आय थिंक काय तर प्राईस कमी जास्त होतील, तर तुम्ही जानेवारीमध्ये या. तर तुम्हाला जानेवारीमध्ये तुम्हाला नवीन कॅटलॉग वगैरे, नवीन काय असेल ते प्राईस वगैरे दिसेल इथे. हा तुम्ही राईट साईडला बघू शकताय, बँगलोर मुंबई हायवे आहे. तर जाऊया आता आपण हायवेवरती.
बघूया बाईकची स्पीड पण कशी आहे. फर्स्ट टाइम चालू होते, भीती पण खूप वाटते या. बघूया आता ताणून कितीपर्यंत जाते ते. खतरनाक मशीन आहे, एकदम खतरनाक, एकदम असे रॉकेट गट पळते. हे पिकअप एकदम खूप आहे, एकदम जास्त म्हणजे जास्त पिकअप आहे. सध्या जास्त पळवत नाही कारण का नवीन बाईक आहे, मलाही हात बसला नाही त्याच्यावर, म्हणून नॉर्मली चालवतो आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिल्यांदा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. ज्यांनी कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्राम पेजची लिंक भेटेल, तिथून जाऊन मला इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आता भेटूया मुंबईमध्ये, गाडीची पूजा ती मुंबईमध्येच होणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. भेटूया आता मुंबईमध्ये. आठ वाजलेले आहेत आणि आता मी पोचलो आहे मुंबईला. तुम्ही बघू शकतायच, एकटा बाईक चालून आलो आहे त्यामुळे थोडासा कंटाळा आला आहे. लवकर गाडीची पूजा करायची आहे आणि थोडंसं बाहेर जायचं आहे फिरायला, त्यानंतर गाडीचे सोबत केक पण कट करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही गाडीची पूजा चालू आहे आता. गाडीचा एक बार तुम्ही कलर बघू शकताय, बघा तुम्ही पूर्ण ब्लॅक कलर आहे. एकदम मालवणी भाषेत बोलायचं झालं तर एकदम रावच दिसते गाडी. हार वगैरे गाडीला घातल्यात, हार वगैरे घालू, नारळ फोडूया. Jesus.